त्यामुळे हे सरकार जनतेच्या इच्छेनुसार झालेलं नाही आणि त्याप्रमाणे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पण गंमत अशी की शिवसेनेच्या शिवसे वाट्याला काय आलं त्या सुडाला पेटूनच त्यांनी युती मोडलेली नमस्कार मी भाऊ तोरसेकर आज महाराष्ट्रातल्या विद्यमान सरकारबद्दल काही मत मांडण्याचा माझा विचार आहे तीस नोव्हेंबरला महाराष्ट्राचं सरकार स्थापन झालं सहा मंत्री आणि मुख्यमंत्री असा त्याचा शपथविधी झाला त्यानंतर त्या सरकारचा विश्वास प्रस्ताव संमत होऊन या वर्षाअखेर म्हणजे तीस डिसेंबरला जवळजवळ पाच आठवड्यांनी आणखीन मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यानंतर आणखीन एक आठवडा गेला या सगळ्यांना त्यांची मंत्री म्हणून खाते वाटप होण्यात जवळजवळ एक आठवडा आणखीन गेला म्हणजे पाच ते सहा आठवडे या सरकारला त्यात सहभागी झालेल्यांना आपापल्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात गेल्या दरम्यान अनेक निर्णय या सरकारने घेतलेले आहेत आता त्याला निर्णय म्हणायचं की निर्णयांना स्थगिती म्हणायचं हा स्वतंत्र विषय आहे कारण आत्तापर्यंत असा कुठलाही निर्णय जो राज्यभर लागू होईल आणि ज्याचा ज्यात नवेपणा असेल असं काही आलेलं नाही आधीचं जे सरकार होतं शिवसेना भाजप मिळून त्यात घेतलेले किंवा आधीच्या मुख्यमंत्र्यांचे निर्णय होते देवेंद्र फडणवीस यांचे त्यांचे अनेक निर्णय किंवा त्यांच्या अनेक योजना थांबवणे किंवा त्याचा पुनर्विचार करणे अशा दृष्टीने हे सरकार चालू आहे त्यामुळे एक गोष्ट मान्य करावी लागेल की हे स्थगिती सरकार आहे अशी जी टीका होते त्यात तथ्य आहे कारण कुठच्या त्या आरे ए कॉलनीत त्या कारशेडला स्थगिती दिली आणखीन कुठच्या यायला स्थगिती दिली जलशिवार योजनेचा फेरविचार किंवा स्थगिती या सगळ्या गोष्टी करताना सरकार कशासाठी असतं हे विसरलं गेलेलं आहे अर्थात आजची जी लोकशाही आहे ज्या पद्धतीत निवडणुका होतात सरकार बनवली जातात तेव्हा सरकार जनतेसाठी असतं ही अपेक्षा आपण करू शकत नाही प्रत्येक पक्ष त्याचे नेते त्यांचे हितसंबंध हे सगळं डोळ्यासमोर ठेवूनच लोकशाही नावाचं एक सरकार बनवलं जातं त्यामुळे मग त्या, त्या सरकारमध्ये सहभागी होणारे जे लोक आहेत म्हणजे कधीकधी एका पक्षाचं सरकार असतं तरीही त्याच्यात धुसफूस असतं असतात आणि ती धुसफूस संपवण्यासाठी मग नेत्यांचे आपापले अहंकार मिटवण्याचा समजावण्याचा प्रयास केला जातो गेल्या वेळेला देखील गेल तसं भाजपचं वजनदार सरकार होतं त्यांच्या हातात जवळपास बहुमत होतं शिवसेनाही फारशी तक्रार करत नव्हती पण खडसेसारख्या जुन्या जाणत्या वरिष्ठ मंत्र्याला बाजूला करण्याची वेळ आली नंतरच्या काळात त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली यामुळे आपल्याला कळतं की कुठलंही सरकार लोकशाहीत बनतं तेव्हा त्यात सहभागी झालेले नेते त्यांचे गट त्यांच्यात आप आपापसातले आप जे आंतरविरोध असतात त्यांची कसरत करत करत सरकार चालतं आणि मग त्यातून जी काय सवड मिळते तेव्हा जनता नावाच्या पदार्थाचा विचार होतो तेव्हा आधीचं सरकार खूप चांगलं होतं आणि आता हे तीन पक्षांचं सरकार काही करतच नाही अशी तक्रार मी करणार नाही कारण तो खुळेपणा होईल गंमत अशी की तीन पक्षांचं सरकार झालं तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होती की तुम्हाला आठवत असेल शरद पवार वारंवार सांगायचे की आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसायला सांगितलेलं आहे काँग्रेसवालेही तेच सांगायचे की आम्हाला विरोधी पक्षात बसायला सांगितलं आहे शिवसेना भाजप महायुतीला विचारा ऐन वेळेला त्यातून शिवसेना बाहेर पडली आणि त्यांनी ह्या दोन पक्षांना बरोबर घेऊन बहुमताचा आकडा दाखवला आणि सरकार बनवलेलं आहे त्यामुळे हे सरकार जनतेच्या इच्छेनुसार झालेलं नाही आहे जनतेने ज्यांना निवडून दिलं त्या प्रतिनिधींच्या विविध पक्षातल्या प्रतिनिधींच्या नेत्यांच्या इच्छेनुसार हे सरकार झालेलं आहे आणि त्यामुळे त्या नेत्यांना ज्या हित वाटतं लाभ वाटतो फायदा वाटतो त्यानुसार हे सरकार झालेलं असेल तर त्यांच्या फायद्यासाठीच हे सरकार चालणार मग तो, तो फायदा त्यांचा व्यक्तिगत आहे का त्यांचा त्यात पक्षीय फायदा आहे का त्याच्यात त्या नेत्यांचा फायदा आहे का त्यातल्या विविध गटांचा फायदा आहे का यानुसार ते चालणार आता त्याच्यात एका गटाचा फायदा म्हणजे दुसऱ्या गटाचा तोटा असू शकतो उदाहरणार्थ कुठूनही शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार हा उद्धव ठाकरे यांचा हट्ट होता शि शिवसेनेचा अट्ट होता आणि त्याप्रमाणे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पण गंमत अशी की शिवसेनेच्या वाट्याला काय आलं तर तुलनेने बघितलं तर सर्वाधिक मंत्री हे राष्ट्रवादीला मिळाले सर्वाधिक महत्त्वाची खाती काँग्रेसला मिळाल्या राष्ट्रवादीला मिळाली त्याच्या खालोखाल महत्त्वाची खाती ही काँग्रेसला मिळालेली आहेत तुलनेने शिवसेनेच्या वाट्याला जवळपास काहीच आलं नाही म्हणजे आपण त्या मलईदार खाती वगैरे म्हणतात तो जो आपण निकष किंवा मोजपट्टी लावली तर शिवसेनेच्या वाट्याला काही आलं नाही फक्त आमचा मुख्यमंत्री हा हट्ट शिवसेनेचा मान्य झाला पण तो मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तरी त्याच्या वाट्याला अधिकार किती आलेत त्या मुख्यमंत्र्याला आपलं मंत्रिमंडळ महिनाभर वाप विस्तारता आलं नाही विस्तारलेल्या मुख्यमंत्र मंत्रा विविध मंत्र्यांना त्याची खाती देणं हा मुख्यमंत्र्याचा विशेष अधिकार असतो तोही उद्धवरावांना वापरता आला नाही आणि आता जवळजवळ खातेवाटप झाल्यानंतर पालकमंत्रीपदं वाटली त्याच्यावरूनही धुसफूस आहे किंवा वडेट्टीवार नावाचे काँग्रेसचे नेते आहेत त्यांना जे खातं मिळालं त्यामुळे ते नाराज होते प्रत्येकाची वेगवेगळी नाराजी होती शिवसेनेचे अब्दुल सत्तार नाराज होते तर या सगळ्यांचं समाधान करणं आवश्यक आहे आणि हे सगळ्यांचं समाधान जेव्हा होईल त्यावेळेला मग जनतेचा विचार सुरू होईल आत्ता हे प्रायोरिटीचे विषय आहेत प्राधान्याचे विषय आहेत की जे पक्ष सरकारमध्ये आलेले आहेत ते आपापले मतलब स्वार्थ आणि हेतू घेऊन आलेले आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या हेतू आणि त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत बाकीच्या जनतेची कोणाला फिकीर आहे पुढच्या मतदानापर्यंत जनतेसाठी काय होईल अशी जनतेने अपेक्षा बाळगू नये आणि जनता बाळगत नाही मी नेहमी असं म्हणतो की आपल्याकडे असं म्हणतात की जनतेच्या खूप अपेक्षा आहेत अशा काही जनतेच्या अपेक्षा नसतात जनता बिचारी खूप आपल्याकडची गरीब आहे गरीबी तसेच स्वभावाने गरीब आहे ती सगळ्यांना सगळे गुन्हे माफ करायला तयार असते सगळ्यांचे अपराध पोटात घालत असते त्यामुळे जनतेच्या अपेक्षा फार नसतात एक किरकोळ अपेक्षा जनतेची असते की आम्ही आमच्या कष्टाने जे रोज रोजगार मिळवतो आणि अन्न मिळवतो ते आमच्या ताटातलं काही चोरू नका एवढी किमान अपेक्षा असते त्यामुळे काल विरोधी पक्षात असताना किंवा सत्तेत पुरा पुरेसा हिस्सा मिळाला नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही तेव्हाच्या सरकारवर टीकेची झोड उठवत होती आता भाजपच टीका टीका करतो त्यामुळे या सरकारकडून स्थापना झाल्यापासून काय झालं असा प्रश्न विचारणं मला वाटतं मुलं चुकीचं आहे हे वर्तमानपत्रातून विचारलं जाईल अजून वर्तमानपत्राने सुरू केलेलं नाही कारण ज्याला हनीमून पिरियड म्हणतात नवीन सरकार आलं आहे नव्याची नवलाही असते ते दोन तीन महिने जातील नंतर एक एक गोष्टी पुढे येतील त्यामुळे आत्ता ह्या सरकारवर टीका माध्यमातून होणार नाही ती व्हायला अजून दोन तीन महिने लागतील त्यानंतर तक्रारी होतील कारण तोपर्यंत हे सरकार स्वतःवर खुश आहे आणि तुम्ही बघाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आज जे आपले मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे त्यांना जनतेची काय कामं आहेत त्याच्याविषयी इंटरेस्ट नाही आहे त्यांची वक्तव्य बघितली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अमुक एक बोललो तर भाजपला दुखेल का अमुक एक निर्णय घेतला तर भाजपाला दुखेल का याची काळजी घेऊन ते बोलत आणि वागत असतात त्यामुळे ज्याला राजकीय भाषेत सूडबुद्धीचं राजकारण म्हणतात तशा सूडबुद्धीने ते वागत आहेत आणि मी त्यात चुकीचं मानत नाही त्याचं कारण त्या सुडाला पेटूनच त्यांनी युती मोडलेली आहे त्यामुळे हे सुडबुद्धीचं राजकारण आहे असलं काही मी बोलणार नाही ते सगळे पक्ष सुडबुद्धीचंच राजकारण करत असतात तसं नसतं तर त्यांनी आधीच्या सरकारच्या योजना ह्या बंद करणं स्थगित करणं याची गरज नव्हती हेच तुम्हाला आंध्रमध्ये झालेलं दिसेल तिथे जे नवे मुख्यमंत्री आलेले आहेत जगन रेड्डी त्यांनी चंद्राबाबू सरकारचे अनेक निर्णय फिरवलेले आहेत अमरावती नवी राजधानी बांधायला काढली होती त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या होत्या तर तो, तो निर्णय स्थगित करून त्यांनी अम आंध्राची राजधानी आणखी कुठे दुसरीकडे हलवायचं ठरवलेलं आहे तर हे सगळीकडे होते सगळे पक्ष करतात त्यामुळे शिवसेनेने किंवा उद्धव ठाकरेंनी केलं म्हणजेच फार काही गुन्हा केला आहे असं मी मानत नाही ही राजकारणाची आपल्याकडे पद्धत झालेली आहे याला लोकशाही म्हणतात कालच्या सरकारने वाटोळं केलं हे भाजपवाले पण पाच वर्ष बोलत होते आता शिवसेना किंवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बोलणार की आधीच्या सरकारने इतकं काही बुडवून ठेवलेलं आहे तेव्हा ते बोलणार हे होणार यापेक्षा हे सरकार चालेल तोपर्यंत काही घडेल नवीन असं मला वाटत नाही कारण या सरकारला तीन पायांनी चालावं लागतं आणि त्या तीन पायांनी चालताना अनेक अडचणी येतात एकमेकांची आत्ता गंमत असे की जोपर्यंत भाजपला दुखावण्यात प्रत्येकाला इंटरेस्ट आहे पर्टिक्युलरली शिवसेनेला भाजपाला दुखावण्यात इंटरेस्ट आहे तोपर्यंत तो आपल्याला काही मिळालं नाही याबद्दल शिवसेनेत तक्रार होणार नाही पण हळूहळू शिवसेनेतल्या त्या तक्रारी डोकंवर काढतील आणि तेव्हा मग तीन पक्षातल्या मारामाऱ्या सुरू होतील आता त्या तीन स पक्षातल्या मारामाऱ्या सोडवणं हे मग मुख्यमंत्र्यांचं आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणून शिवसेनेचं मुख्य काम होऊन बसेल त्यामुळे पुढच्या निदान सहा महिन्यामध्ये मला असं वाटत नाही की हे सरकार काही महत्त्वाचं काम करेल परवाचं एक उद्धवरावांचं एक स्टेटमेंट मला निवेदन ऐकायला मिळालं मला हसू आलं ते बोलता बोलता बोलले औरंगाबादला की गॅस पेटवणं सोपं असतं गरिबाच्या घरची चूल पेटली पाहिजे मी मुद्दाम इथे अगत्याने तुम्हाला सांगेन की माझ्या लिखाणातून वारंवार उल्लेख येतो मी गावी जातो साताऱ्याला मांड तालुक्यामध्ये एका गावी मी जातो आणि तिथे विश्रांतीसाठी जातो तिथे एक मी एका घरात खोली घेतलेली आहे योगायोगाने ते घर कुंभाराचं आहे आणि ते कुंभार जे आहेत ते मातीच्या चुली बनवायचे दोन हजार आठपासून मी तिथे जातो त्यांच्या व्यवसायाचा तो एक भाग होता की ते मातीच्या चुली बनवून गावात विकत होते देत होते सहा महिन्यापूर्वी मला लक्षात आलं की आजकाल हे चुली बनवत नाहीत म्हणून मी त्यांना विचारलं की कहो हल्ली तुम्ही चुली बनवत नाही ते म्हणाले सगळ्या घरात गॅस आलेत चूल घेणार कोण विकत आता याचा थांग पत्ता आपल्या मुख्यमंत्र्यांना नाही आहे की जवळजवळ महाराष्ट्रातल्या बहुतांशी गावामध्ये आता गॅस पोहोचलेला आहे लोक गॅस ग्यास, गॅसच पेटवून त्याच्यावर स्वयंपाक करतात त्यांच्या घरात चुली राहिलेल्या नाहीत आणि मग तरी आपले मुख्यमंत्री म्हणतात गरिबाच्या घरची चूल पेटली पाहिजे तर मला मान्य आहे की चूल पेटणं याचा अर्थ त्या घरात दोन वेळचं अन्न मिळणं जेवणासाठी चूल पेटवली जाते त्याच्यावर अन्न शिजवलं जातं तेवढी गरीबी आज राहिलेली नाही गरिबीची व्याख्या बदललेली आहे कारण आपण दोन दोन लाखाची एक एका कुटुंबाची कर्ज माफ करायला जातो त्या चूल पेटणं उघड राहिलं नाही एवढं तरी मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे होतं पण ते सुद्धा कळलेलं नसेल तर त्याचा हेतू स्पष्ट होतो की हे बोललं की मोदींना टोला मारला अशा बातम्या येतील भाजपा थोडा दुखावेल हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून जेव्हा सरकार चालतं त्या त्या सरकारकडून जनतेची काही कामं होतील जनतेच्या आयुष्यात सुसह्यता आणण्यासाठी काही सुव सुविधा उभारल्या जातील ही अपेक्षा करता येत नाही आणि म्हणूनच त्या सरकारकडून जनहिताची दूरगामी काही कारणं होतं कामं होतील काम होती। निर्णय घेतले जातील अशी निदान मी अपेक्षा बाळगत नाही माझा जो इतक्या वर्षाचा राजकीय अभ्यास आहे त्यानुसार मला वाटतं की हे सरकार सूडाला पेटलेलं आहे आणि त्यामुळे सूडबुद्धीने जे काय करता येईल ते ते करतील पण जनहित नावाची जी कल्पना आहे लोकशाहीतली तिची आठवण यायला बहुतेक पुढच्या निवडणुकी उजाडतील मध्यावधी असेल महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील कदाचित त्यावेळेला या सरकारला जागा जाग येईल तोपर्यंत स्थगिती जुने निर्णय फिरवणे जुन्या नेमणुका फिरवणे जुन्या कोणाला काय दिलेल्या प्लॉट असतील भूखंड असतील ते परत घेणे अनुदानं परत घेणे असलं काही होईल पण त्यापेक्षा अधिक काही या सरकारकडून होईल अशी माझी अपेक्षा नाही आज इतकंच नमस्कार थिंग बँकचा सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर तीस दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील डब्ल्यू 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 डॉट स्टोरीटेल डॉट कॉम स्लॅश थिंग बँक या लिंकला भेट द्या